श्री अधिक मास महात्म्य अध्याय 29वा कथासार कोणत्याही कार्याची सांगता केल्याशिवाय त्यास फलप्राप्ती होत नाही, म्हणजे त्या कार्यास खरे स्वरूप येत नाही। व्रत देखील त्याच स्वरूपाचे असते, ते निर्धार सचोटी मनाची कळकळ व ओढ कृती करण्याची तत्परता यांनी पूर्ण होते, म्हणजे त्यांचे फल दायक रूपाची मनुष्यास अनुभूती येते। कृतीची पूर्तता झाल्यावर त्याचा खरा आनंद मनुष्यास उपभोगता येतो। जीवनात पावलोपावली माणसाला त्याचा प्रत्यय किंवा अनुभूती येते। हा प्रत्यय पुढे त्या व्रताची पूर्तता करण्यास व्यक्तीला संदेश देत असतो। मनुष्य जीवन देखील अशाच स्वरूपाचे आहे। त्यांचे पदोपदी माणसाला या गोष्टीचे दर्शन होते। त्यांची अनुभूती केलेल्या कृतीची ग्वाही देते किंवा असणाऱ्या त्रुटीबाबतची पूर्तता करण्याचा संदेशही देते। क्लेशाने व्याप्त झालेले जीवन निरामय व निरागस होण्यासाठी माणसाने नेहमी प्रयत्नशील असावे, म्हणजे त्या कार्याच्या सफलतेचा त्यास खरा बोध होऊ शकेल। कोणताही बोध कृती व आचरणाने घ्यायचा असतो, त्यामधील सत्य स्वरूपाचा निरागस सत्याचा खऱ्या आनंदाचा आस्वाद त्याने चाखवायचा असतो। त्यासाठी कोणतीही कृती सन्मार्गाचा बोध देणारी, सत्याचे फल देणारी व खऱ्या आस्वादाचा आनंद देणारी असावी। कुमार्गाचे आचरण त्याने कधीही करू नये। किंबहुना ते दृष्टिपत्तीस आल्यास त्याला सत्याचा निकष लावून त्याचा त्याग करण्याची तत्परता माणसाने दर्शावी, म्हणजे त्याला खऱ्या आनंदाचा आस्वाद घेता येईल। कार्यसिद्धी व तिची पूर्तता लाभ देत असते, म्हणून त्याची सांगता व उद्यापन यशाचा वाटा देण्यास कारणीभूत होते। म्हणून व्यक्तीने प्रयत्नशील राहून जीवनाची वाटचाल करावी, म्हणजे व्यथांचा निवार होऊन सुखाने जीवन भरले। अर्थात हा भर माणसाने जीवनात त्याने केलेल्या सन्मार्गाची वाटचालच घडू शकेल, असा या अध्यायाचा एकूण कथासार आहे। श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ 29वा अध्याय समाप्त। श्री कृष्णार्पणमस्तु। शुभम भवतु।